आठ जानेवारी रोजी परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर सीताबर्डी येथील ट्रेडर्स या किराणा दुकानावर कारवाई केली असता तिथे सुगंधित तंबाखू पदार्थाचे पॅकेट गुटखा तसेच हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे तंबाखूजन्य फ्लेवर्स असा एकूण दोन लाख पंधरा हजार नऊशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आठ जानेवारी रोजी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी परिमंडळ अंतर्गत चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने कारवाई करत असताना हितेश जयराम ललवाणी याच्याजवळील पिशवीमध्ये बाबा एकशे वीस सुगंधित तंबाखूचा डब्बा आणि रजनीकंदा सुपारीचा एक डब्बा आढळला असता त्याने सांगितले की हा माल आर्केट रेडर्स या दुकानाचा आहे या माहितीच्या आधारावर विनिता साऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता तिथून एक लाख चाळीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा सुगंधित तंबाखू गुटखा आणि हुक्का फ्लेवर आढळून आला पोलिसांनी तो मुद्देमाल आणि एक ॲक्टिवा एक असा एकूण दोन लाख पंधरा हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एन व औषधी प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई सुरू आहे